नौकरी करायला कोणी त्यांच्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने ते काम करायला, पण काम करायला कशासाठी, पैशासाठी. आणि पैसा कमावण्यासाठी ते रात दिवस घराच्या बाहेर त्याची जी काय तयारी असते ती पैसा कमवण्याचीच असते. तर मी आज माझ्या आपल्या सिस्टमच्या माध्यमातून कसा पैसा कमवता येईल याच्यातून तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतोय. तर आपण काम करतो काम करतो बराबर आहे ना, काम करतो आणि पैसे कमावतो बराबर. काम करतो पैसे कमावतो आणि ते मार्केटमध्ये खर्च करतो. मार्केटमध्ये खर्च करतो, खर्च करतो बराबर आहे. आणि हे खर्च कुठं करतो, मार्केटमध्ये. आणि मार्केटने आपल्याला नाव दिलं कस्टमर. कस्टमर म्हणजे ग्राहक, ग्राहक आणि कस्टमर दोन्ही एकच शब्द. आपण जे खर्च करतो ते कुठंतरी आपण दुकानला जाऊन करतो किंवा मार्केटला जाऊन करतो. आणि जी वस्तू आपल्याला लागते ती एक कंपनी बनवते. आपण आणि कंपनी, आपलं आज आपण ब्राह्मण गाव मध्ये बोलत आहे. आणि ब्राह्मण गावचं आणि कंपनीचं अंतर जवळपास 500 ते 1000 किलोमीटर अंतर असते. मग आपल्याला वस्तू पाहिजे, यांना द्यायची असते. मग हे अंतर आहे, पण हे अंतर कमी करण्यासाठी याच्यातनी आपल्या गावातलीच एक दुकानदार, त्याला आपण रिटेलर म्हणू शकतो. पण हे दुकानदार का त्याच्या घरी बनवते का वस्तू? थोडं तुम्ही बोलत राहा, म्हणजे मला बोलण्याचं जरा असं ते वाटत. हा, हा माणूस घरी बनवते का? नाही बनवत. मग आता हा माणूस होलसेलवाला ऐकून आणते. होलसेलवाला काय घरी बनवते का? नाही. ते डीलर कोण आणते? आणि डीलर काही काय घरी बनवत नाही, तो जाते एजंट कर. आणि एजंट जाते कंपनीत. आणि कंपनीत जी वस्तू 80 रुपयाची तयार झाली, 20 रुपये त्यांचा जे काही नफा, ते 20 रुपये नफा घेतला, 100 रुपये ती वस्तू तयार होऊन बाहेर आली. तर याच्या माध्यमातून आपल्यापर्यंत येणार. तर हे काय आपली देश सेवा करायला बसले का? हे काय आपले नातेवाईक आहेत का? या लोकांनी, यांनी हजारांनी खर्च केला दुकान टाकायला, यांनी लाखांनी खर्च केला, यांनी करोडांनी केला, यांनी लाखांनी केला, करोडांनी केला, तर हे काय आपली सेवा करणार आहे? आणि हे आपले नफा घेणार का नाही? हा माणूस नफा घेणार, हा घेणार, ह्या घेणार, ह्या घेणार. मग ही वस्तू आपल्यापर्यंत जी काय वस्तू आली, तर कंपनीत कोणती वस्तू निघली ती आपल्याला कोण सांगाल? बरोबर आहे, कोण सांगाल आपल्याला? तर त्याच्यासाठी एक होते ऍड, टीव्ही प्लेसमेंट. तर टीव्ही, ती एक टीव्ही ऍड होते, जी आपल्याला टीव्हीवर जी वस्तू दिसेल ती आपण घेतो. मग हे लोक काय आपली देश सेवा करायला बसले नाही, तर हे प्रत्येक माणसं आपापलं कमिशन घेणार. मग जी वस्तू आपल्यापर्यंत कंपनीने 100 रुपयाची काढली, ती आपल्या घरी यांच्या माध्यमातून काही ना काही वाढतच येईल ना. तर ती आपल्या घरी येत आपल्यापर्यंत 200 रुपयाची वस्तू यायची बराबर, 200 रुपयाची यायची. आणि 30% टीव्हीच ऍडचा खर्च आणि 20% यांचा खर्च. म्हणजे आपल्या जी 100 ची वस्तू ती 200 लागली, म्हणजे किती टक्के आपल्या मनात गेले, किती प्रमाण केले आपल्या पैसे, टक्के किंवा अर्धे म्हणू शकतो.
तर इथं आपले यांच्या घरात मी आपले 50% पैसा गेला. मग कष्ट आपण करायचे, यांनी मजा मारायची, आणि आपल्याला दुसरी काही रस्त हे नाही तर कंपनीच्या मालकाचे पीसी साबराव यांचे मी परत एकदा आभार मानतो की त्यांनी हा सिस्टम आपल्याला वेगळा दाखवण्याचा प्रयत्न केला, या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केला की घेणारा माणूस पाहिजे, तयार करणारा माणूस पाहिजे, आणि या लोकांचं काय काम. मग कंपनीच्या मालकानं 2000 मध्ये त्यांना हे त्यांच्या डोक्यात आलं की रात दिवस कष्ट हा करायला, श्रीमंत हे व्हायला, या लोकांची संख्या 80% आणि या लोकांची संख्या 20%. 80% रात दिवस कष्ट करायले, 20% त्यांच्या भरोशावर जगायले, 20% जगायले. मग कंपनीच्या मालकानं असा विचार केला की हा हे लोक आणून देण्याचं काम करायले, हे लोक आणून देण्याचं काम करायले आणि हे सांगण्याचं काम करायले. पर सांगाल कोण? माझ्यासारखा माणूस जर टीव्हीत गेला सांगलं तर कोणी ऐकेल का? नाही ऐकणार, कारण तिथं सुपरस्टार लागते. म्हणजे ज्यांनी जे स्टार लोक झाले ते स्टार लोक करोडानं खर्च म्हणजे हे करतात ॲडव्हर्टाईज करण्याचे. मग कंपनीच्या मालकाने या लोकांना काढून टाकलं. काढून टाकलं मग काय झालं? परत 500 किलोमीटरचं अंतर वाढलं. मग आपण आणाय जाणार नाही, ते आणून देणार नाही. मग कंपनीने काय केलं की हे आणून देण्याचं काम करत होतं ते मी आणून तुम्हाला देणार पुसदला किंवा अंशिंग वाशिंग कुठे बी तालुक्या परत 13,000 शॉप आहे. 13,000 शॉप आहेत. आपण जर 500 किलोमीटर नाही जाऊ शकत पण पुसद पर्यंत 20-26 किलोमीटर तर जाऊ शकतो. बराबर बोलत राहा ना. 26 किलोमीटर तर जाऊ शकतो ना. पण चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी का दुःखाची गोष्ट आहे? जे 500 किलोमीटर नाही जाऊ शकत 23 किलोमीटर जाऊ शकतो ना आपण. चांगलीच गोष्ट आहे ना. बरोबर. आणि हे जे 50% आपले या मधातनी जात होते, 50% तर 5% कंपनीच्या मालकानं जे काय गाडीचा खर्च लागत होता ते 5% काढून घेतले. उरले किती? 45%. मग हे 45% कंपनीने तुम्हाला 45% पार्टनर केलं, 45% पार्टनर केलं. आणि लोक म्हणतात ना की या सिस्टम मध्ये काय पडलं तर मला ते हे तर या इकडे या सिस्टम मधून जर आलं तर आपल्याला 45% इकडे पडलेले आहेत, इकडे आपल्याला घेता येतात. आणि इकून जर घेतले तर इकून आपल्याला काहीही नाही, वस्तू इकून येणार. आणि इकून वस्तू यायली तर ती 200 येणार. इकून वस्तू यायली या माध्यमातून ती 200 येणार आपल्याला, ती त्याच माध्यमातून येणार. पण आपल्याला उरलेले 45% मालक केलं. तर मालक होण्यासाठी आपल्याला एक कार्ड बनवावं लागते. कार्ड बनवण्यासाठी आपल्याला काही कागदपत्र लागतात. तर पहिले लागते आधार कार्ड. आधार कार्ड दोघांचे बी वारसदाराचं केवायसी करण्यासाठी दोघांचे आधार कार्ड लागते. तर पहिलं लागते आधार कार्ड, दुसरं लागते बँक पासबुक. बँक पुस्तक, बँकेचं पुस्तक, बँकेचं पुस्तक, फोटो आणि आपलं प्लॅन कार्ड. तर हे चार वस्तू दिल्याच्या नंतर आपलं एक आपलं कार्ड बनते. आरसीएमचं कार्ड. ते कार्ड जर बनल्याच्या नंतर आपले जे काय फायदे होणार ते फायदे आपले 4-5 पद्धतीने होणार. तर पहिला फायदा आपला जी काही MRP असते, जी काही कंपनीने MRP किंमत टाकलेली आहे त्याच्यावर आपल्याला इकून जर घेतलं तर आपल्याला काय कमी होणार आहेत का पैसे? नाही. आणि आपण याच्या माध्यमातून जर गेलं तर आपल्याला कंपनीने, कारण कंपनीने आपल्याला पहिला डिस्काउंट दिला तर पहिला डिस्काउंट आपल्याला 5-25% डिस्काउंट. दुसरा फायदा जे काय आपण इकून खरेदी करणार होतो बिझनेस यांचा होत होता, आता कंपनीच्या मालकाने हे मधातले माणसं काढून टाकले त्याच्यामुळे काय होणार? आपणच घेणार, आपलीच खरेदी होणार, आपलाच बिझनेस होणार.
त्याच्यामुळे काय होणार, जे काही कमिशन यांच्या घरात जात होतं ते आता आपल्या आपल्या घरात येणार. तर त्याच्यामुळं 10 ते 32% कमिशन, 10 ते 32%. दुसरा फायदा, तिसरा फायदा, तिसरा फायदा पक्क बिल भेटणार, पक्क बिल, पक्क बिल भेटणार. आणि चौथा फायदा 30 दिवसाची मनी बॅक गॅरंटी भेटणार. 30 दिवसाची मनी बॅक गॅरंटी म्हणजे आपण कधी गॅरंटी ऐकली नाही आतापर्यंत. एकूण जी वस्तू घेतली तर आपल्याला बदलून तर भेटत नव्हती किंवा पैशाचाच काही विषय नव्हता, पण आता इकडे 30 दिवसापर्यंत जर आपण समजून घ्या की एखादं साबण जर आपण वापर घेतले, 5 साबण घेतले, त्यातलं 1 साबण वापरलं नाही आवडलं तर उरलेले 4 साबण कधीही 30 दिवसात परत करू शकता. 30 दिवसात नाहीतर तुमचे पैसे वापस घेऊ शकता, त्याच्या बदल्यात दुसरं साबण वस्तू घेऊ शकता किंवा तुमचे पैसे वापस घेऊ शकता. आणि पाचवा फायदा, पाचवा फायदा आपल्याला याच्या माध्यमातून बिझनेस पण स्वतःचा करू शकतो. कारण स्वतःचा बिझनेस जर करतो म्हणलं तर आपल्याला पैसा लागते, जागा लागते, अनुभव लागते, तर इथं तशा काही गोष्टी लागत नाही. कंपनीच्या मालकाचं म्हणणं आहे की तुम्ही स्वतः वापरून पहा, तुम्हाला जर चांगले वाटलं तर त्याची जाहिरात करा, तुम्हाला जर चांगलं वाटलं तर त्याची जाहिरात करा. ओके सर.